झी 24 तास एक पाऊल पुढे। कोट्यवधींची उधळपट्टी होऊनही राज्यात सिंचनाच्या नावानं ठणठणाट आहे। याच पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातल्या शिरपूर इथे कमी खर्चातल्या नवीन अमरीश पॅटर्न सुरू करण्यात आला। या बंधाऱ्यामुळे 30 किलोमीटरचा आदिवासी परिसर सुजलाम सुफलाम झाला असून राज्यातल्या आदिवासी दऱ्याखोऱ्यात हा पॅटर्न आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो। मध्य प्रदेशाच्या सीमेवरील शिरपूर तालुक्यातील बहुतांश भाग हा दऱ्याखोऱ्यांचा आहे। दुष्काळ हा या भागाच्या पाचवीलाच पुजलाय। शेतीसाठी पाणी तर दूरच, पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा या भागाला टँकरवर अवलंबून राहावं लागतं। अशा परिस्थितीत नैसर्गिक उतार लक्षात घेत पावसाळ्यातील पाणी अडवण्याचं काम इथं जोमानं सुरू झालंय। खासदार अमरीश पटेल यांनी केलेल्या या कामामुळे 90 बंधारे तयार झाले असून 30 किलोमीटरचा परिसर सुजलाम सुफलाम झालाय। या बंधाऱ्याचा उपयोग जवळपासचे स्थानीय शेतकरी परत इथून 3-3 किलोमीटर सर आमचे जे ट्यूबवेल्स आहेत यांच्या परकुनेशन होऊन पाणी आम्ही आम्हाला याचा उपयोग होतो। आज सगळे आहेत, लाखो बंधारे आपण महाराष्ट्रात तुम्ही बघा सगळे आहेत आणि ते उगे आपले म्हणजे पाणी जसं वाळवण्यासाठी काही आपण निर्माण करतो त्याप्रकारे ते निर्माण झालेले हा त्याच्यातला भाग आहे आणि हे निश्चितपणे असं करतात। म्हणून रुंदीकरणामध्ये खुलीकरणामध्ये विज्ञान आहे, मी म्हटलं भावना नाही, हां ते विज्ञान आहे। कोणत्या नाल्याची किती करायची काय करायची या सगळा विचार त्या पद्धतीने व्हायला पाहिजे। मुख्यमंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री आणि आरोग्य मंत्री या सर्वांनी या सिंचनाच्या नवीन अमरीश पॅटर्नची पाहणी केली। पटेल यांनी शासनाचा एकही पैसा न घेता आपल्या स्वनिधीतून सर्व काम करून दाखवलंय। त्यामुळे परिसरातील विहिरी पुनरुज्जीवित झाल्या असून बोरिंगलाही अवघ्या 20 फुटांवर पाणी मिळू लागलंय। मुख्यमंत्र्यांनीही या प्रयोगाचं कौतुक करत अशी कामं सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात करण्याचं आवाहन केलंय। मी अभिनंदन करतो अमरीश भाईंचं, त्यांनी धाडसानं जे या परिसरामध्ये काम करून दाखवलेलं आहे ते काम आता प्रत्येक आमदाराला प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये करता येण्यासारखं। त्यांनी नुसत्याच सिंचनाचं काम नाही केलं, पण दुसरी मानवाची मूलभूत गरज म्हणजे ज्ञान आणि शिक्षण याकरता संकुल उभं केलेलं आहे। कमीत कमी खर्चात एखादा लोकप्रतिनिधी आपल्या निधीतून कसा बदल घडून आणू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे। त्यामुळे दुष्काळात दिलासा देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या निधीचा याच पद्धतीनं सुयोग्य वापर करणं गरजेचं आहे। झी 24 तासाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।